गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तर प्रीवियस लेक्चरला आपण मोशन इन अ प्लेन चॅप्टरचा जो महत्त्वाचा पॉईंट होता काय, तर एक्सटी कर्व आणि व्हीटी कर्व याचा पण ग्राफिकल जो एरिया असतोय, तुमचा जो एरिया अंडर दी कर्व असताना, तर त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन बघितलं होतं। तर एरिया काय देते, तर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट या दोन क्वांटिटीज देऊ शकते। जर एरियांची जर रेग्युलर ॲडिशन करत गेला तर आपल्याला टोटल डिस्टन्स किंवा पाथ लेन भेटते, आणि जर एरियांची जर प्लस मायनस म्हणजे जो एरिया अप्पर साईडला प्लस आणि जो एरिया डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्यांना निगेटिव्ह जर करून घेतला तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट भेटणार आहे। म्हणजे आपण फक्त बघितलेलं काय, तर व्ही टी कर्वमध्ये एरिया अंडर द कर्व गिव्ज द फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट पार्टिकल फ्रॉम पॉईंट टी वन टू पॉईंट टी टू किंवा टाईम टी वन टू टाईम टी टू पर्यंत आपल्याला ते इंटरप्रिटेशन देणार आहे। तर आजच्या लेक्चरला काय बघायचं आहे, बघा त्याच कन्सेप्टचा वापर करून आपल्याला न्यूटनचे जे तीन कायनामेटिकल इक्वेशन्स आहेत त्यांचं डेरिव्हेशन करायचं किंवा ते डिराईव्ह करायचे आहेत, आणि त्याच्याद्वारे आपल्याला काय करायचे आहेत, वेगवेगळे न्युमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत। ओके, तर आजच्या लेक्चरचं काय असणार आहे बघा स्ट्रॅटेजी। तर फर्स्ट व्ही टी कर्वद्वारे न्यूटनचे जे तीन कायनामेटिकल इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करणे, आणि त्यानंतर काय करायचे, तर त्या कायनामेटिकल इक्वेशन्स व्ही टी कर्व आणि एक्स टी कर्व याच्यावर बेस्ड असणारे न्युमरिकल प्रॉब्लेम्स बघायचे आहेत। तर आपला हा जो पूर्ण सेक्शन असणार आहे रेक्टिलिनियर मोशन, तर हा आपला कव्हर होऊन जाणार आहे। ओके, तर चला ते बघून घेऊया आपण। तर एक सिंपल डायग्राम आपण व्ही टी कर्वची काढूया, आणि त्याच्याद्वारे आपल्याला न्यूटनचे तीन कायनामेटिकल इक्वेशन्स आपण प्रूव्ह करूया। तर बघा सिंपल डायग्राम कशी असणार आहे, तर टी व्ही म्हणजे व्ही टी डायग्राम आहे। ओके, सिंपल काय आपण केस कन्सिडर करूया, तर आपला जो कर्व असणार आहे तो काय असणार आहे बघा, लिनियर असणार आहे। मग लिनियर आपण दोन पद्धतीचे काढू शकतो, एक हॉरिझॉन्टल तो एकदम बोरिंग असणार आहे, कारण का तुमची व्हेलॉसिटी फिक्स असेल तर तुमचं ॲक्सेलरेशनचं नॉलेज काय असणार आहे बघा, झिरो असणार आहे, कारण ॲक्सेलरेशन आपल्याला झिरो देणार आहे। मग आपण असे टिल्टेड डायग्राम काढू शकतो, म्हणजे टिल्टेड अशी स्ट्रेट लाईन काढू शकते, पण ती ओरिजिनमधून काढू शकते किंवा अशी सुद्धा काढू शकते। ओरिजिनमधून काढली तर त्याची इनिशियल वेलॉसिटी शून्य असणार आहे, मग ती सुद्धा एकदम स्पेशल केस आहे। सो आपण फायनल काय कन्सिडर करणार आहोत बघा, हा कर्व कन्सिडर करणार आहोत। ओके, हा कर्व आहे असं कन्सिडर करा, हा कर्व आहे, लिनियर आहे, स्ट्रेट लाईन आहे। ओके, स्ट्रेट लाईन आहे। तर याची इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी म्हणजे काय, ज्यावेळेला टाईम टी इज इक्वल टू झिरो असते त्यावेळेला जी वेलॉसिटी असणार त्याला म्हणायचं इनिशियल वेलॉसिटी, त्याची व्हॅल्यू आपण यू ने डिफाईन करूया। यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, आणि आफ्टर टाईम टी, टी इतक्या टाईम नंतरनं, हे टी इज इक्वल टू झिरो आहे ते मी लिहित नाही आता, इथं पण मी फक्त झिरो लिहितो, झिरो टू टी इतक्या टाईम नंतरनं हा पार्टिकल कुठं असणार आहे बघा, व्ही टी कर्वमध्ये। तर इथं व्ही टी कर्वरचा पॉईंट असणार आहे, तिथून इकडं परपेंडिक्युलर टाका तर आपल्याला ही त्याची करस्पॉन्डिंग वेलॉसिटी भेटणार आहे ॲट टाईम टी इज इक्वल टू, त्याला म्हणूया आपण फायनल वेलॉसिटी व्ही। ओके, ज्याला टाईम तुमचा झिरो असणार आहे त्याला इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे बघा, यू। ज्याला तुमचा टाईम टी होणार आहे त्याला तुमची फायनल वेलॉसिटी किती असणार आहे, व्ही। ओके, तर आपल्याला काय करायचं आहे बघा, न्यूटनचे तीन कायनामेटिकल लॉज प्रूव्ह करायचे आहेत। तर बघा कसं करू शकतो, तर एकदम बेसिक डेफिनेशन ॲक्सेलरेशनची, ॲक्सेलरेशन तुम्ही कसं काढताय, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर चेंज इन व्हेलॉसिटी ओवर टाईम। ओके, ॲक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी ओवर टाईम, ओवर टाईम। ओके, त्यामुळं या फिगरमध्ये कोणत्या कोणत्या क्वांटिटीज काय काय डिफाईन करतात फिजिकल, तर ते आपण पहिला बघून घ्या, नोटेशन्स बघूया। यू म्हणजे काय असणार आहे, तुमची इनिशियल वेलॉसिटी, व्ही म्हणजे तुमची असणार आहे फायनल वेलॉसिटी। ओके, टी म्हणजे तुमचा टाईम असणार आहे, ए म्हणजे तुमचं ॲक्सेलरेशन असणार आहे। ओके, त्यानंतर काय असणार बघा, एस, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, आपण एस न दाखवणार आहोत, डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट आपण एस न दाखवणार आता, तरी ह्याच क्वांटिटी आपल्याला बघायच्या आहेत बघा, कसं व्ही व्ही यू ए ए टी एस। ओके, यू व्ही टी ए एस, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, टाईम, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट,
ह्यातलं जे इंटरकन्वर्जन जे रिलेशन असणार आहेत एकमेकांच्यातलं जे एकमेकांच्यावर डिपेंडन्सी आहे ती रिलेशन आहे तर त्या रिलेशनला म्हणतो आपण कायनामेटिकल इक्वेशन्स. ओके कायनामेटिकल इक्वेशन्स म्हणतो आणि ती कायनामेटिकल इक्वेशन्स आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. तर ॲक्सलरेशन ए आपण कसं लिहू शकतो बघा ए चेंज इन व्हेलॉसिटी. आता इथं बघा हा जर तुम्ही कर्व कन्सिडर केला तर इनिशियल टाइम किती आहे बघा झिरो फायनल टाइम किती आहे टी. तर झिरो टू टी मध्ये यामध्ये टाइम इंटरवल किती आहे बघा टी मायनस झिरो म्हणजे टी असणार आहे. त्यामुळे टाइम तुम्ही कसं घेऊ शकता बघा टी मायनस झिरो फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. फायनल टाइम टी आहे इनिशियल टाइम झिरो आहे. चेंज इन व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी ओवर इनिशियल व्हेलॉसिटी व्ही मायनस यू. ओके त्यामुळं ॲक्सलरेशनची तुम्ही डेफिनेशन कशी करू शकता बघा ए इज इक्वल टू v मायनस यू डिवाइड बाय टी. ओके याची थोडीशी रिअरेंजमेंट करतो. काय करणार आहे रिअरेंजमेंट तर टी न मल्टिप्लाय इकडे करतो त्यामुळे ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. त्यामुळे व्हीची व्हॅल्यू कशी लिहू शकतो बघा व्ही हे यू या साईडला आहे ना यू प्लस ए टी बरोबर आहे. तुम्हाला हे जर इनकन्व्हिनियंट वाटत असेल पण मी असं लिहितो यू या साईडला आणतो ए टी प्लस यू इज इक्वल टू व्ही. ओके आणि व्ही या साईडला लिहितो आणि यू त्या साईडला लिहितो म्हणजे आपण मोस्टली जी सिंगल क्वांटिटी ती फर्स्टला लिहितो त्यामुळे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे काय असणार आहे बघा आपलं फर्स्ट कायनामेटिकल इक्वेशन असणार आहे. हे आपलं फर्स्ट कायनामेटिकल इक्वेशन आहे. तर या इक्वेशनद्वारे आपण काय सांगू शकतो जर तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी माहीत असेल पार्टिकलचं ॲक्सलरेशन माहीत असेल तर टी इतक्या टाईमनंतर ना त्या त्या पार्टिकलची फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे तर हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता बघा ह्या इक्वेशनमध्ये व्ही व्ही बघा इथं आहे यू कुठं आहे बघा इथं आहे ॲक्सलरेशन आणि टाईम या चार क्वांटिटी एकमेकांना कनेक्टेड आहेत. त्यामुळे फर्स्ट इक्वेशनमध्ये बघा यू व्ही ए आणि टी ह्या चारीच्या चारही क्वांटिटीज एकमेकांना कनेक्टेड आहेत समजलं. तर हे असणार आहे आपलं फर्स्ट कायनामेटिकल इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता सेकंड कायनामेटिकल इक्वेशन कसं प्रूव्ह करू शकतो बघा तर आपण व्हिटेकरचं लास्ट ॲप्लिकेशन आपण बघितलेलंच आहे. व्हिटेकरमध्ये एरिया अंडर द कर्व म्हणजे काय असणार आहे तुमची डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी देणार आहे. मग डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवलेला आहे तर एस. त्यामुळं ह्या कर्वने जो टोटल एरिया आहे तो एरिया म्हणजे काय असणार आहे डिस्प्लेसमेंट. मग टोटल एरिया म्हणजे काय असणार आहे तर हा पूर्ण तुमचा जो पॉलिगॉन दिसत आहे याचा एरिया तो एरिया मी दोन ह्याच्यात डिवाइड करतो कारण का याचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहीत नाही बरोबर आहे. सो डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व एरिया अंडर द कर्व एरिया अंडर द कर्व म्हणजे तुमचं काय असणार आहे बघा डिस्प्लेसमेंट असणार आहे. सो एरिया अंडर द कर्व म्हणजे या पॉईंट्स मी काहीतरी देतो ओ याला म्हणा पॉईंटला ए म्हणा या पॉईंटला बी या पॉईंटला सी या पॉईंटला डी म्हणा. ओके ओ ए सी डी आणि ओ हा जो तुमचा टोटल पॉलिगॉन असणार आहे याचा टोटल एरिया म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट एस असणार आहे. पण हा आपण दोन ह्याच्यात डिवाइड करू शकतो एक ट्रँगल आणि एक रेक्टँगल. सो एरिया ऑफ अ ट्रँगल प्लस एरिया ऑफ अ रेक्टँगल. सो एरिया अंडर द कर्व म्हणजे काय एरिया ऑफ अ ट्रँगल प्लस एरिया ऑफ अ रेक्टँगल असं आपण कन्सिडर करू शकतो बरोबर आहे. एरिया ऑफ अ ट्रँगल मग या ट्रँगलचा एरिया आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो तर हे बघा हे परपेंडिक्युलर आहे हाफ ऑफ बेस इंटू हाईट. बेस किती आहे बघा ही हे जे डिस्टन्स म्हणजे तुम त्याचं काय असणार बेस पाया हे किती आहे बघा हे म्हणजे हेच आहे आणि हे म्हणजे काय बघा टी मायनस झिरो म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे बघा टी असणार आहे. पायाची व्हॅल्यू किती असणार आहे टी. आता हाईट बघा ही ह्याच्यात बघा याची व्हॅल्यू किती असणार आहे बघा ही म्हणजे ही व्हॅल्यू असणार आहे. पण ही व्हॅल्यू म्हणजे काय बघा यू आहे इथं व्ही आहे इथं त्यामुळे टोटल व्हीमधून जर यू वजा केलं तर हे राहते त्यामुळे याची व्हॅल्यू किती असणार आहे व्ही मायनस यू. सो दिस इज अ व्ही मायनस यू समजलं. दिस इज व्ही मायनस यू व्ही मायनस यू टाईम. तर याचा वापर करून आता आपण काय करू शकतो एरिया ऑफ अ ट्रँगल काढू शकतो. त्यामुळे एरिया ऑफ अ ट्रँगल बघूया एरिया ऑफ अ ट्रँगल हाफ ऑफ बेस बेस किती आहे टाईम इंटू हाईट. हाईट किती आहे बघा व्ही मायनस यू. सो व्ही मायनस यू त्यामुळे व्ही मायनस यू टाइम्स टी इज इक्वल टू एरिया ऑफ अ ट्रँगल आपण करून सेंटर करू शकतो. ओके अशा पद्धतीने काय केलं बघा या ट्रँगलचा आपण एरिया कॅल्क्युलेट केला फर्स्ट. नेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा आता रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. रेक्टँगलचा एरिया कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू रेक्टँगलचा एरिया लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे बघा टी आहे रुंदी किती आहे बघा हे म्हणजेच काय असणार बघा यू मायनस झिरो म्हणजे यू. त्यामुळे यू इंटू टी म्हणजे तुमचा काय असणार आहे एरिया ऑफ अ रेक्टँगल.
एरिया पर रेक्टैंगल असणार आहे, त्यामुळे एरिया पर ट्रायंगल हाफ ऑफ टी टाइम्स व्ही मायनस यू, एरिया पर रेक्टैंगल किती असणार आहे यू टी, त्यामुळे टोटल एरिया किती असणार आहे एरिया ऑफ रेक्टैंगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल असं असणार आहे, त्यामुळे या दोघांची ॲडिशन करूया आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटणार आहे. ओके, हे दोन्ही एरिया या टाईम ॲक्सिसच्या वरच्या साईडला, त्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह असणार आहे, त्यामुळे ते दोन्ही ॲड करूया आपण. त्यामुळे एस तुम्ही एस कसं लिहू शकता बघा, आता एस मी थोडंसं रब करतो, एस डिस्प्लेसमेंट कसं लिहिता येईल, एरिया ऑफ अ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ अ रेक्टॅंगल, त्यामुळे यू टी मी फर्स्ट लिहितो, प्लस हाफ टी टाइम्स व्ही मायनस यू, व्ही मायनस यू असं आपण लिहू शकते डिस्प्लेसमेंट. पण जर फर्स्ट कायनामेटिकल इक्वेशन बघितला व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्यामध्ये ही जी क्वांटिटी आहे बघा व्ही मायनस यू इज इक्वल टू ए टी असणार आहे, आणि तीच क्वांटिटी इथे बघा व्ही मायनस यू, त्यामुळे याच्याऐवजी आपण ए टी टाकू शकतो आहे, त्यामुळं यू टी प्लस हाफ टी टाइम्स ए टी. फक्त काय केलं, व्ही मायनस यू इथं होतं ते आपण फर्स्ट कायनामेटिकल इक्वेशनवरून ए टी टाकलेलं आहे, त्यामुळे हे कसं लिहू शकतो बघा, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, हे आपलं सेकंड कायनामेटिकल इक्वेशन आहे, सेकंड कायनामेटिकल इक्वेशन. फर्स्ट बघा कसं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, सेकंड कायनामेटिकल इक्वेशन कसं आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. त्यातलं एस बघा कुठं आहे, एस इथं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी यू टी, आणि नेक्स्ट कोणता आहे बघा ए, म्हणजे ह्याच्यात परत व्ही सॉरी यू टी ए एस या चार क्वांटिटी आपण सेकंड कायनामेटिकल इक्वेशनद्वारे एकमेकांना कनेक्ट करू शकतो आहे. सो फर्स्ट इक्वेशन जर तुम्ही बघितला तर त्याच्यात चार क्वांटिटीज आहेत एकमेकांना कनेक्टेड, सेकंड इक्वेशन बघितला तर त्यासुद्धा चार क्वांटिटी एकमेकांना कनेक्टेड आहेत, समजलं. तर फर्स्ट इक्वेशन हे व्ही यू ए टी यातलं रिलेशन सांगते, सेकंड कायनामेटिकल इक्वेशन एस यू टी ए ह्याच्यातलं रिलेशन सांगत असते, समजलं. तर आपण थर्ड कायनामेटिकल इक्वेशन आता डिराईव्ह करूया. तर ते कसं करू शकतो बघा, जे फर्स्ट कायनामेटिकल इक्वेशन आहे त्याचा स्क्वेअर करा दोन्ही साईडला, त्यामुळे काय होणार आहे बघा, ही साईड होणार आहे तुमची व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस ए टी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस ए टी ब्रॅकेट स्क्वेअर, त्यामुळं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर असं लिहू शकतो, त्यामुळे हे लिहू शकतो आपण यू स्क्वेअर प्लस टू यू ए टी प्लस ए स्क्वेअर टी स्क्वेअर, ए स्क्वेअर टी स्क्वेअर. तर बघा डाव्या साईडला काय आहे व्ही स्क्वेअर, उजव्या साईडला काय यू स्क्वेअर आहे. आता या टर्म जर बघितला तर एक काहीतरी गोष्ट आपल्याला कॉमन काढता येते आणि त्याच्यात आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूट सुद्धा करता येते बघा. ओके, तर बघा इथं काय बघा, यू आहे टी आहे, म्हणजे आपल्याला टू ए कॉमन काढता येते, कारण का इथं ए आहे त्यामुळे टू ए कॉमन काढूया याच्यातून, जी लास्टच्या ज्या दोन टर्म्स आहेत त्याच्यातून टू काय काढू शकतो आहे बघा, कॉमन काढू शकतो आहे, परत काय कॉमन काढू शकतो आहे बघा ए सुद्धा, त्यामुळे टू ए कॉमन काढूया, त्यामुळे राहणार यू स्क्वेअर प्लस टू ए, टू ए कॉमन काढल्यानंतर राहणार कारण यू टी राहणार, प्लस इथून टू कॉमन काढल्यामुळे बॉटमला टू एक एक्स्ट्राच येणार आहे, याच्यातून एक ए निघून गेलं राहिलं ए आणि टी स्क्वेअर आहे तसं राहणार आहे. आता टू ए कॉमन काढण्याचं रिझन काय असेल, तर टू ए कॉमन काढल्यामुळे काय होणार बघा, हा जो फॅक्टर असणार आहे यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, दिस इज नथिंग बट सेकंड कायनामेटिकल इक्वेशन, त्यामुळे ह्याच्या ठिकाणी आपण एस इझिली टाकू शकतो आहे, समजलं. म्हणजे ह्याला टू एच कॉमन का काढलं, जस्ट ए किंवा टी पण काढलं असतं की टी दोन्हीकडे पण आहे, पण तसं नाही, जर ए कॉमन काढलं तर काय राहणार बघा, टू यू टी प्लस ए टी स्क्वेअर राहणार आहे, पण ए टी स्क्वेअर आहे ते इथं वन बाय टू पाहिजे, त्यामुळे वन बाय टू आणण्यासाठी इथं आपण टू कॉमन काढलं, बरोबर आहे. तर इथं बघा कसं करू शकतो आहे, टू डिवाइड बाय टू कन्सिडर करू शकतो आहे, त्यामुळे वरचं टू हे बाहेर गेलं, खालचं टू आहे तसं डिनॉमिनेटरला राहिलेलं आहे. सो ह्या टर्मच्या ऐवजी आपण आता एस टाकू शकतो आहे, एस म्हणजे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट, आपण ते सेकंड जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण पुट करू शकतो आहे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस, हे आपलं असणार आहे थर्ड कायनामेटिकल इक्वेशन. ओके, तर अशा पद्धतीने आपण तिन्ही कायनामेटिकल इक्वेशन्स डिराईव्ह केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ काय असणार आहे,
व्हिटेकर. ओके, व्हिटेकरचा वापर करून आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन जे कोणाला कनेक्ट करते, व्ही यू ए टी या चार फिजिकल क्वांटिटींना कनेक्ट करते. जे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, ते एस यू टी आणि ॲक्सलरेशन ए यांना कनेक्ट करते. आणि जे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन असणार आहे ते काय करते बघा, व्ही यू ए एस या चार फिजिकल क्वांटिटींना कनेक्ट करत असते. तर ही जी तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत ती कधीही विसरू नका. आणि ही आपल्याला जर तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन स्टडी केला, जनरल फिजिक्स ज्याला जनरल मेकॅनिक्स म्हणतोय ती स्टडी केला, तर याच्यात हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे ही कायनेमॅटिकल इक्वेशन खूप म्हणजे खूप गरजेची लागतात. तुम्ही कुठेही जाला, इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये जावा, ऑप्टिक्समध्ये जावा. ओके, ऑप्टिक्समध्ये याचा थोडंच कॉन्टेक्स्ट वेगळा असतो, ते आपल्याला नाही आहे, पण इतकं लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये जावा, जनरल मेकॅनिक्समध्ये जावा, ऑसिलेशनमध्ये जावा, तर याच्यामध्ये हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला नेहमी लागतातच. त्यामुळे ह्यांना कधीही विसरू नका. आणि याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, जर तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी ॲक्सलरेशन टाईम माहीत असलं तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करता येते. इनिशियल वेलॉसिटी टाईम ॲक्सलरेशन माहीत असलं तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करता येते. इनिशियल वेलॉसिटी ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट माहीत असेल तर तुम्हाला फायनल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करता येते. हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही समजून घ्या. ओके, आता ह्या तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्सवरून आपल्याला थोडेसे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. ओके, की जे फ्रिक्वेंटली विचारतात आणि एकदम सिम्पल पण असतात, समजलं? तर ते न्यूमरिकल प्रॉब्लेम आपण थोडेसे बघून घेऊया. ओके, आताच आपण जे न्यूटनचे जे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन होते त्यांचा पण डेरिव्हेशन बघितलेलं आहे. तर ते तीन कायनेमॅटिकल इक्वेशन मी राईट कॉर्नरमध्ये लिहून ठेवतो की जे आता आपल्याला सारखे लागणारच आहे. त्यामुळे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी फर्स्ट इक्वेशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हे आपलं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. हे तीन इक्वेशन्स आपल्याला आता लागणार आहेत, मी ते एका साईडला लिहून ठेवलेत. ओके, तर आता फर्स्ट न्यूमरिकल प्रॉब्लेम बघा, एकदम सिंपल असतात. त्यामुळे फर्स्ट न्यूमरिकल प्रॉब्लेम कसा दिलेला आहे बघा. आणि अशा टाईपचे प्रॉब्लेम हे शाब्दिक असतात. म्हणजे काय, तर तुम्हाला इन टर्म्स ऑफ वर्ड्समध्ये दिलेले असतात आणि ते तुम्हाला डिकोड करून ते मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं, ते सॉल्व्ह करायचं आणि तुम्हाला मग उत्तर भेटणार असते. सो फर्स्ट प्रॉब्लेम कसा दिलेला आहे बघा. समजा तुम्ही एखाद्या टेकडीवर उभा आहात असं तुम्हाला म्हणलेलं असते. ओके, समजा तुमच्याकडे एखादं टॉवर आहे, समजा तुम्ही टॉवरच्या टॉप मोस्टला टेरेसवर थांबलेला आहात. ओके, आणि तुमच्याकडे एक स्टोन दिलेला आहे, स्टोन दिलेला आहे, तुमच्याकडे स्टोन आहे समजा, आणि तो स्टोन तुम्ही त्या टॉवरवरून ड्रॉप केला. तो स्टोन तिथून तुम्ही इनिशियली असं रेसला धरलेला आहे आणि तो स्टोन तुम्ही हातातून सोडला, तर तो स्टोन ग्रॅव्हिटीमुळं आपल्या अर्थकडं अट्रॅक्ट होणार आहे, त्या सरफेसकडं, बरोबर आहे. आणि तो काही वेळानंतरनं तो जमिनीला हिट करणार आहे. ओके, काही वेळानंतर तो जमिनीवरून पडणार आहे. ज्याला तुम्ही सोडताय तिथून जर तुम्ही टाईम मेजर करायला स्टार्ट केला आणि ज्याला तुम्ही तो जो दगड जमिनीला हिट करतोय त्यावेळेला तुम्ही जर स्टॉपवॉच बंद केला, त्यासाठी लागणारा टाईम जर तुम्हाला समजा 4 सेकंद दिलेला आहे. ओके, 4 सेकंद म्हणलेलं आहे. तर न्युमरिकल प्रॉब्लेम कसा आहे बघा. समजा तुम्ही एखाद्या उंच टॉवरवर टेरेसवर थांबलेला आहात, तुमच्या हातात दगड आहे आणि तो तुम्ही दगड सोडलेला आहे, रेसला आहे आणि तो सोडलेला आहे, तर तो दगड जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी 4 सेकंद कालावधी लागला. तर तुम्हाला विचारलेलं काय असते, तर तुम्ही ज्या टॉवरवर उभारलेला आहे त्या टॉवरची हाईट एच याची व्हॅल्यू काढा. ओके, मग तुमच्याकडे काय विचारलेलं आहे बघा, हाईट काढायचा. हाईट म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे आपण कनेक्शन कनेक्ट करू शकतो, इतर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की आपल्याला दोन इक्वेशन्स वापरले पाहिजेत. कोणते? सेकंड किंवा थर्ड, कारण त्याच दोन इक्वेशनमध्ये एस आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इतकं माहिती झालं, सेकंड किंवा थर्ड इक्वेशन वापरायला पाहिजे. मग आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे ते सुद्धा बघायला पाहिजे. तुम्हाला इनिशियल कंडिशन्स काय काय दिलेले आहेत ते बघा. इनिशियली तुमचं व्हेलॉसिटी किती आहे बघा, यूची व्हॅल्यू तुमची 0 असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी कारण का, तुमचा जो दगड असणार आहे तो इनिशियली रेसला असणार आहे, तुम्ही सोडल्यानंतर त्याला व्हेलॉसिटी प्राप्त होणार आहे. सो इथं तुमचं यूची व्हॅल्यू किती दिलेली आहेत बघा, 0 दिलेली आहेत. रेसला आहे म्हणजे तुमची यूची व्हॅल्यू 0 दिलेली आहेत. नेक्स्ट काय बघा, हा दगड इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू 0 असताना फायनल व्हेलॉसिटी असतं काहीतरी असेल व्ही, तर इथं पोहोचेपर्यंत तुम्हाला टाईम किती लागला, तर 4 सेकंद लागलेला आहे. त्यामुळे टाईमची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. टाईमची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे बघा, 4 सेकंद. नेक्स्ट आता काय दिले बघा, आपल्याला हवा आहे काय बघा, एस पाहिजे आहे.
काय पाहिजे एस, एस म्हणजे एच असणार आहे, तर एच म्हणजे हाईट म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट असणार आहे. त्यामुळे आपल्याला हवं काय, एस, एसची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. एस इज नथिंग बट एच असणार आहे. सो एस काढलं म्हणजे काय, ते हाईट ऑफ द टॉवर काढल्यासारखं असणार आहे. सो यू आहे, टी आहे, मग असं कोणतं एक विषय नाही की यू टी आणि एसला कनेक्ट करते. एस इथं आहे, इथं आहे, यू टी, पण राहिले तर ॲक्सेलरेशन एची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला ॲक्सेलरेशन. आणि हे तुम्ही ऑब्व्हियसली शिकलाच असेल सातवी आठवी नववी दहावीमध्ये. काय, जर एखादा ऑब्जेक्ट मी फ्रीली फॉल केला तर त्याचं ॲक्सेलरेशन किती असते, तर त्याचं ॲक्सेलरेशन असते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इतकं. ओके, त्याचं ॲक्सेलरेशन किती असते, तर त्याची व्हॅल्यू असते जी, आणि जीची व्हॅल्यू अर्थसाठी किती असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी असते. सो तुम्हाला त्या ॲक्सेलरेशनची व्हॅल्यूसुद्धा माहीत आहे, 9.8 मीटर पर सेकंड. दिलेली नसली तरी ती आपल्याला समजली पाहिजे की दगड धरलेला आहे, सोडलेला आहे, तर त्याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं असणार आहे. सो आता आपल्याकडे आहे यू आहे, टी आहे, ए आहे, विचारलं का एस, तर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला आन्सर देऊ शकेल. त्यामुळे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. त्यामुळे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे ते आता एच ने दाखवूया, कारण आपल्याला एच विचारल्यात. यू इनिशियल वेलोसिटी 0 इंटू टाईम 4 प्लस हाफ ए, एची व्हॅल्यू किती आहे, 9.8, म्हणून टाईमचा स्क्वेअर टी स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. सो हाईट इथे असणार 0 इंटू एनिथिंग इज 0 प्लस हाफ 9.8 इंटू 16. ओके, कधी कधी कसं विचारतात, हे 9.8 हे कॅल्क्युलेशन करायला थोडंसं लेंदी प्रोसेस पडते, त्यामुळे तुम्हाला जीची व्हॅल्यू तुम्ही 10 घ्या असं सुद्धा मेन्शन केलेलं असते. समजलं, जीची व्हॅल्यू तुम्ही 10 घ्या की जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल. सिमिलरली आपण सुद्धा कन्सिडर करूया, ॲक्सेलरेशन जी जी आपण कन्सिडर केलेलं आहे त्याची व्हॅल्यू नियरली इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊया. का, तर आपलं कॅल्क्युलेशन इझी जाईल म्हणून. समजलं, पण तसं कधी करायचं ज्याला तुम्हाला मेन्शन केलेलं असते की जीची व्हॅल्यू 10 घ्या त्यावेळेला. ओके, आपल्याला जीची व्हॅल्यू 10 घ्या असं सांगितलेलं आहे, त्यामुळे जीची व्हॅल्यू 10 घेऊया. तर एच इज इक्वल टू हाफ 10 इंटू 16. ओके, आता कॅल्क्युलेशन सिम्पल झालं बघा, कारण 9.8 हे असं केलं असतं तर थोडंसं लेंदी प्रोसेस झाले असते. त्यामुळे बघा कसं होणार आहे, हे 2 ने 16 गेलं तर 8 राहणार आहे, 8 × 10 = 80. तर काय असणार आहे बघा, 80 मीटर इतकी हाईट असणार आहे त्या टॉवरची. समजलं, म्हणजे याच्यात तुम्हाला दिलं काय होतं बघा, फक्त तुम्हाला टाईम दिला होता. तुम्हाला दिलं होतं काय होतं बघा, फक्त टाईम. तो दगड टॉवरच्या टॉप मोस्टपासून बॉटम मोस्टला पोचण्यासाठी किती कालावधी लागला, तर 4 सेकंद लागला. तर ह्या 4 सेकंद सोडून तुम्हाला काहीही दिलं नव्हतं, तर तुम्ही गेस केला यूची व्हॅल्यू 0 आहे, कारण का तो पार्टिकल रेस्टला आहे असं कन्सिडर केलं. टाईम तुम्हाला 4 सेकंद दिलेला आहे आणि ॲक्सेलरेशन जीची व्हॅल्यू आपण 9.8 किंवा ॲप्रॉक्सिमेटली 10 घेऊ शकतो. तर हे काही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला हे न्युमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करता येतात. समजलं, तर असं अजम्पशन्स करून आपण हाईट काढली. समजा हा प्रॉब्लेम थोडासा तुम्हाला एक्सटेंड करून विचारला असता, काय विचारला असता, तर ह्या पार्टिकल ज्यावेळेला जमिनीला हिट करणार, ग्राउंडला हिट करणार आहे, त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे, किती असणार आहे, हे जर तुम्हाला विचारलं असतं तर कसं काढलं असता. तर ह्याला 2 वेज आहेत, एक काय कायनामॅटिकल इक्वेशन यूज करू शकताय, किंवा दुसरं काय, तर एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ वापरू शकताय. आता एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ इतकं तुम्हाला डिटेलमध्ये झालेलं नाही आहे, त्यामुळे तो अप्रोचसुद्धा बघूया, पण त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. सो आपण फर्स्ट अप्रोच बघूया, आता जस्ट कायनामॅटिकल इक्वेशन चालू आहेत. सो आपल्याला काय हवं आहे बघा, आता व्ही पाहिजे आहे. त्यामुळे बघा, व्ही आपल्याला कुठून भेटू शकते, फर्स्ट इक्वेशन आहे किंवा थर्ड इक्वेशन आहे, बरोबर आहे. फर्स्ट इक्वेशन ॲज कम्पेटिवली इझी आहे सॉल्व्ह करायला, त्यामुळे आपण फर्स्ट इक्वेशन वापरू शकतो. थर्ड इक्वेशन वापरला तरी चालेल, पण त्यात व्ही स्क्वेअर, यू स्क्वेअर, 2as ह्या सगळ्या किचकट क्वांटिटीज आहेत, त्यापेक्षा आपल्याला फर्स्ट इक्वेशन इझिली आन्सर देऊन जाईल. त्यामुळं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, फर्स्ट इक्वेशन वापरूया. यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 आहे, ॲक्सेलरेशन आपण 10 घेऊया, टाईम किती आहे बघा, 4 सेकंद. त्यामुळं 10 × 4 = 40 मीटर पर सेकंद ही तुमची फायनल वेलोसिटी असणार आहे. ओके, असं काढा, किंवा थर्ड इक्वेशन वापरूया, ऑर थर्ड इक्वेशन वापरलं तरी चालतं. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू स्क्वेअर म्हणजे किती, 0चा स्क्वेअर किती असणार आहे, 0 प्लस 2a, ॲक्सेलरेशन 10 घ्या. एस, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट किती आहे बघा, 80. ओके, त्यामुळे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे बघा, 8 × 2 = 16, 1600, बरोबर आहे, 1600. आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1600, 1600 वर्गमूळ काय असणार आहे, 40 असणार आहे. सो व्ही इज इक्वल टू
40 मीटर पर सेकंद. त्यामुळे तुम्ही कोणतेही इक्वेशन वापरा, फर्स्ट इक्वेशन वापरला तरी 40 मीटर पर सेकंद, थर्ड इक्वेशन वापरला तरी 40 मीटर पर सेकंद, पण असं इक्वेशन वापरायचं की ज्यानं आपल्याला उत्तर लगेच भेटेल, पटकन भेटेल, कमी त्रास घेऊन, समजलं? त्यामुळं कोणतंही कायनामॅटिकल इक्वेशन वापरा, काही फरक पडत नाही, तुमचा आन्सर सेमच येणार आहे. पण कोणतं वापरायचं की ज्या तुम्हाला दिलेल्या क्वांटिटीज तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेच इक्वेशन तुम्ही यूज करा, बरोबर आहे? जर तुम्हाला यस यू आणि ॲक्सलरेशन दिल्यात आणि तुम्हाला टाईम विचारलं तर सेकंड इक्वेशन वापरणं गरजेचं आहे, कारण फर्स्ट आणि थर्ड सोडून आपल्याला ते करताच येत नाही, कारण हे जर तुम्हाला यू माहीत नसेल किंवा व्ही माहीत नसेल तर तुम्ही थर्ड इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. सो तुम्हाला दिलेल्या क्वांटिटीज कुठल्या आहेत त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं कोणतं इक्वेशन वापरायचं, फर्स्ट, सेकंड की थर्ड, समजलं? तर बघा, आता आपल्याला काय विचारलं होतं तर फायनल रिझल्टसाठी विचारले होते, ओके. ह्याला सेकंड अप्रोचसुद्धा आहे. सेकंड अप्रोच काय, तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण फिजिक्समधला हा जो सेकंड अप्रोच आहे तो एक प्रिन्सिपल म्हणून आपण ट्रीट करतोय, ज्याला म्हणतोय एनर्जी कन्झर्वेशन प्रिन्सिपल किंवा एनर्जी कन्झर्वेशन थेरमच आहे. तो तुम्हाला सिलॅबसला सुद्धा आहे, पण तो पुढं होऊन जाणार आहे. पण एक लक्षात असू द्या, तो एनर्जी कन्झर्वेशनचा जो थेरम आहे किंवा प्रिन्सिपल आहे, कन्झर्वेशनचा जो लॉ आहे तो एकदम फंडामेंटल आहे, बेसिक लॉ आहे. तर तो लॉ काय सांगतोय बघा, तुमची एनर्जी क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही, त्याचं एका फॉर्मवरून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्जन फक्त करता येते, समजलं? सो त्याचा इथं वापर कसं करू शकतोय बघा, ज्याला तुमचं एखादा पार्टिकल रेसला असतोय तर त्याच्याकडे काय असणार बघा, स्थितीज ऊर्जा असणार, ज्याला आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, आणि ती किती असते, MGH, ओके. इथं किती असणार, ज्यावेळेला टॉप मोस्टला असणार आहे ते मी एक अप्रोच सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त डिटेलमध्ये समजून जाईल. म्हणजे एकच प्रॉब्लेम आपण किती पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला समजून जाईल, ओके. एखादा पार्टिकल टॉप मोस्टला रेसला आहे, ओके, त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, त्यामुळे त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी ज्याला म्हणतो आपण व्ही किती असणार आहे बघा, MGH. एच म्हणजे हे, एम म्हणजे मास आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ओके. कायनेटिक एनर्जी किती असणार आहे बघा, तो रेसला असल्यामुळे 0 असणार आहे, बरोबर आहे? ज्यावेळेला पार्टिकल एकदम बॉटमला येऊन हिट करणार आहे त्यावेळेला त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, MGH, पण एच म्हणजे हाईट किती असणार आहे, 0, त्यामुळे तिथं पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी किती असणार आहे बघा, ½ mv², बरोबर आहे? मग एनर्जी कन्झर्वेशन थेरम काय सांगतोय, एनर्जी तुमची जेवढी इनिशियली असणार आहे तेवढीच तुमची फायनली असणार आहे. टोटल एनर्जी इनिशियली किती असणार आहे बघा, MGH प्लस 0, म्हणजे टोटल एनर्जी किती असणार आहे बघा, इनिशियली टॉप मोस्टला MGH असणार आहे, बॉटमला किती असणार आहे, ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे ½ mv². आणि कन्झर्वेशन थेरम काय सांगतो, ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असल्या पाहिजेत. सो MGH इज इक्वल टू ½ mv². सो एमला एम कॅन्सल केलं, आपल्याला इंटरेस्ट कसं आहे तर व्हिलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे, बरोबर आहे? तर व्हिलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे तर 2GH इज इक्वल टू v² त्यामुळं v इज इक्वल टू √2GH, ओके. v = √2GH म्हणजे याच्याद्वारे तुम्हाला व्हिलॉसिटी कळणार आहे ह्या स्टोनची, ज्याला तो ग्राउंडला हिट करणार आहे. आता याचा वापर करूया, √2GH जीची व्हॅल्यू 10 घ्या आणि एच किती आहे बघा, एचची व्हॅल्यू किती असणार आहे, 80 असणार आहे, बरोबर. डिस्प्लेसमेंट आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यामुळे बघा 2GH 2AS म्हणजे तेच इक्वेशन मिळणार आपल्याला. त्यामुळे हे जर व्हीज केला तर √1600 आणि जर केला तर हे 40 मीटर पर सेकंद, ओके. म्हणजे आपण कायनामॅटिकल इक्वेशनचा वापर करून काढलं एकदा आन्सर, आणि एकदा काय तर प्रिन्सिपल, बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे वापरून एकदा आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं. तुम्ही कोणत्याही वेनं जावा, काही कोणाला तुम्हाला रिस्ट्रिक्शन नसते, शेवटी काय आपल्याला टिक करायचं असते. सो तुम्हाला जो योग्य मार्ग वाटतो त्याच मार्गाचा तुम्ही वापर करा, जे सगळ्यात सिम्पल होते ते वापरा. कधी कधी कसं होते, कायनामॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला खूप लांबून उत्तर भेटते, पण असे जर प्रिन्सिपल्स वापरला, कन्झर्वेशनचे प्रिन्सिपल, परत अँग्युलर मोमेंटमचा प्रिन्सिपल, लिनियर मोमेंटमचा प्रिन्सिपल जर वापरला तर तुम्हाला उत्तर पटकन भेटून जाते. त्यामुळे ते अप्रोच वापरला तरीही चालेल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही अप्रोचनं जावा, तुम्हाला आन्सर सेमच भेटणार आहे, समजलं? तर अजून एक प्रॉब्लेम बघूया की ज्याच्याद्वारे तुम्हाला अजून समजून जाईल की हे कायनामॅटिकल इक्वेशन आपण कसे यूज करू शकतो, ओके. ओके, आता फर्स्ट प्रॉब्लेम कसा होता, ग्रॅव्हिटीच्या रिलेटेड होता. सेकंड प्रॉब्लेम आता कसा आहे, बाईक रायडरच्या रिलेटेड आहे, ओके. समजा एखादा बाईक रायडर आहे किंवा कार आहे, ओके, कार घेऊया कन्सिडर, बाईक काढायला थोडंसं
हे होते. समजा एक आपल्याकडे अशी कार आहे, कार आहे असं कन्सिडर करा. ओके, कार ह्या डायरेक्शनमध्ये तुमची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी आहे, यू समजा तुमच्याकडे 10 मीटर पर सेकंद दिलेली आहे. ओके, म्हणजे बाईक सॉरी जी कार असणार आहे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे, 10 मीटर पर सेकंद आहे. 10 मीटर पर सेकंद आहे, कन्सिडर करा या डायरेक्शनमध्ये जात आहे. समजा हॉरिझॉन्टल रोडवर जात असताना काही टी इतक्या टाईमनंतर ना टाईम जर टी पासआउट केला तर ह्या गाडीचा वेग काहीतरी वेगळा असणार आहे. म्हणजे काय केलं आहे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद असणार आहे, बरोबर आहे. मग तो जो गाडी चालवणारा पर्सन आहे त्यानं काय केलं, त्या गाडीचं स्पीड वाढवलं. आणि स्पीड वाढवण्याचा रेट किती होता, तर स्पीड वाढवण्याचा रेट होता 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे तो प्रत्येक सेकंदाला 5 मीटर इतकं स्पीड वाढवत होता, म्हणजे 10 मीटर पर सेकंद आहे. त्यानंतर काय झालं, 15 मीटर पर सेकंद. परत नेक्स्ट सेकंडला काय झालं, 20 मीटर पर सेकंद, 25, 30, 35. म्हणजे प्रत्येक सेकंदला तुमची स्पीड ही 5 मीटर पर सेकंद वाढत आहे. तर 4 सेकंदानंतर समजा गाडी कुठंतरी असेल, तर 4 सेकंदानंतरनं ह्या गाडीनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. समजलं तुम्हाला, दिल्यात काय बघा, इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, ओके, ॲक्सलरेशन त्या कारचं सुद्धा दिलेलं आहे, कारचं ॲक्सलरेशन किती असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. टाईम किती दिलेला आहे, 4 सेकंद दिलेला आहे. ओके, टाईम टीची व्हॅल्यू तुम्हाला 4 सेकंद दिले आहेत. 4 सेकंदानंतरनं त्या गाडीनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते काढायचं आहे. सॉरी, हां तेच काढायचं आहे. टाईम टी इज इक्वल टू 4 सेकंद दिलेला आहे आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो काय करता येईल बघा, समजा 4 सेकंदानंतरनं ही गाडी समजा इथं आहे, ही गाडी समजा इथं आलेली आहे. ओके, ही गाडी इथं आहे कन्सिडर करा. तर इथून ते हे बाईकचं जे डिस्टन्स आहे डी, तर हे किती असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आणि एक्स्ट्राचं व्हीची व्हेलॉसिटी पण काढूया, फायनल व्हेलॉसिटीसुद्धा आपण कॅल्क्युलेट करूया. आपल्याला विचारल्यात काय डिस्टन्स, आपण व्हेलॉसिटी पण कॅल्क्युलेट करूया. तर प्रॉब्लेम काय बघा, यू दिल्यात, ए दिल्यात, व्ही विचारल्यात, एस विचारल्यात आणि टाईम दिल्यात. तर बघा, दिलेल्या सगळ्या क्वांटिटीज लिहिलेल्याच आहेत, तरीसुद्धा मी लिहितो यूची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंद, एची व्हॅल्यू 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर, टाईम दिलेले आहेत 4 सेकंद, परत डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू विचारल्यात. आणि फायनल व्हेलॉसिटी काढा, डिस्टन्स काढा, या ह्या बाईकनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे किंवा या कारनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते, आणि 4 सेकंदनंतर ह्या कारची जी फायनल व्हेलॉसिटी असणार ती सुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा, यू आहे, ए आहे, टी आहे आणि एस, एस यू ए टी, एस यू टी एन ए, म्हणजे सेकंड इक्वेशन आपण वापरू शकतो. सो सेकंड इक्वेशन यूज करूया, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सो यू, यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी 10, टाइम 4 सेकंद, प्लस हाफ ए म्हणजे आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यायचं नाही, ए म्हणजे काय, कारचं ॲक्सेलरेशन. त्याला स्टोन ज्यावेळेला सोडतो त्यावेळेला त्याचं ॲक्सेलरेशन जी असते, पण ज्यावेळेला कार असणार आहे त्याचं ॲक्सेलरेशन तुम्हाला दिलेलं आहे 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, इंटू टी स्क्वेअर म्हणजे काय, 4 चा स्क्वेअर. आता हे जस्ट न्युमेरिकल कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा किती होणार, 4 टी प्लस हे किती होणार आहे बघा, 16 होणार आहे. 16×5 = 4, 80/2 = 40. ओके, 40×40 किती असणार आहे बघा, 80 मीटर. तर तुमचं टोटल डिस्टन्स किती असणार आहे बघा, 80 मीटर. आता हे सुद्धा सरप्राइझिंगली लकीली आलं, ओके, कोइन्सिडन्स झाला. मग आजचं उत्तर सुद्धा 80 मीटर आलं होतं, हे सुद्धा तुमचं 80 मीटर आलेलं आहे. सो नेक्स्ट घेऊया बघा, एस मिळालं, आता फायनल व्हेलॉसिटी व्हीची व्हॅल्यू काढू शकते. त्यामुळे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्यामुळे व्ही फायनल व्हेलॉसिटी, यू इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे बघा 10, प्लस ॲक्सेलरेशन किती आहे बघा 5, आणि टाईम किती दिलेले 4. त्यामुळे 10×20 इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंद. ओके, 30 मीटर पर सेकंद ही आपली स्पीड असणार, आणि ऑब्व्हियसली असणारच आहे का, जर तुमची समजा इनिशियली 10 असेल तर 1 सेकंदानंतर काय असणार आहे बघा, 15 असणार आहे, 2 सेकंदानंतर 20, 3 सेकंदानंतरनं 25, आणि 4 सेकंदाला किती असणार आहे, 30. त्यामुळे असं सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे कधी कधी तर इक्वेशनसुद्धा सॉल्व करायला लागत नाही. इनिशियली 10 दिलेले आहेत, प्रत्येक सेकंदाला 5 ला, त्यामुळे पहिल्या सेकंदला 15 असणार आहे, दुसऱ्या सेकंदला 20, तिसऱ्या सेकंदला 25, 4 सेकंदला 30. त्यामुळे 4 सेकंदला 30 असं काढलं तरीही चालेल. ओके, समजलं, हे तुम्हाला ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. समजा डी ॲक्सेलरेशन दिलं असतं म्हणजे काय, समजा ह्या पोझिशनला आता तो बाईक गेलेली आहे, म्हणजे त्याची व्ही किती आहे बघा, 30 मीटर पर सेकंद आहे. ओके, इथं 30 मीटर पर सेकंद आहे, समजलं. तर ह्या पर्सननं काय केला, आता गाडीला ब्रेक लावला,
गाडीला ब्रेक लावला, ब्रेक लावला म्हणजे काय, त्याची व्हेलॉसिटी कमी होणार. त्यावेळेला समजा तुमचं ॲक्सेलरेशन तुमचं दिलेलं आहेत मायनस, ॲक्सेलरेशन मायनस 5 घ्या, ओके, मायनस 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ओके, मायनस 5 घेण्यापेक्षा तेच नंबर नको, तर मायनस 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. मायनस म्हणजे काय, तर तुम्ही ब्रेक लावला तर ते ॲक्सेलरेशन तुमचं निगेटिव्ह असेल, त्याला म्हणतो आपण डी ॲक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन म्हणतोय, समजलं. त्यामुळे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी त्या पर्सननं कारचं व्हेलॉसिटी वाढवली, 4 सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी झाली 30 मीटर पर सेकंड. आता काय झालं, समजा त्याला इथं मध्ये कुठं तर काहीतरी झाड वगैरे दिसलं समजा असं, ओके, ट्री एखादा आलेला आहे आणि त्याला आता ब्रेक लावायचा आहे, त्यानं ब्रेक लावला तर ॲक्सेलरेशन मायनस 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर इथून जर ब्रेक लावल्यानंतर ना गाडी स्टॉप होऊपर्यंत त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला हे आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा प्रॉब्लेम थोडासा मी एक्सटेंड केला, काय केला बघा, तर मला ब्रेक लावायचा आहे, ओके, ब्रेक लावला मी, तर किती डिस्टन्स नंतर ती गाडी थांबणार आहे हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. किती डिस्टन्स नंतर ती गाडी थांबणार आहे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं करता येईल बघा, तुमच्याकडं आहे का इनिशियल व्हेलॉसिटी, किती आहे बघा, आता 30 मीटर पर सेकंड इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे जाऊन तो थांबणार आहे, त्यावेळेला तो रेस्टला असणार आहे, त्यामुळे 0 मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन किती आहे बघा, निगेटिव्ह 2 असणार आहे, निगेटिव्ह 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. निगेटिव्हचा अर्थ काय, तर ते कमी कमी म्हणजे व्हेलॉसिटी कमी होत आहे, त्याला म्हणतो आपण डी ॲक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन. आणि विचारलं काय, तर टोटल डिस्टन्स कोणतं ट्रॅव्हल करणार. तर बघा, यू व्ही ए एस कोणतं इक्वेशनमध्ये आहे बघा, यू व्ही ए एस थर्ड इक्वेशन. सो आपल्याला थर्ड इक्वेशन वापरायला पाहिजे, त्यामुळे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2a's, व्हीची व्हॅल्यू किती आहे बघा, 30चा वर्ग, सॉरी फायनल व्हेलॉसिटी किती आहे बघा, 0चा वर्ग इज इक्वल टू, यू म्हणजे काय असणार आहे तुमची इनिशियल व्हेलॉसिटी, किती असणार आहे बघा, 30चा वर्ग अधिक 2, ॲक्सेलरेशन किती आहे बघा, मायनस 4, एस म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू पाहिजे आहे. सो 0 अधिक 900 अधिक 2 गुणिले 4 वजा 8 टाइम्स एस, बरोबर आहे. त्यामुळं 8s त्या साईडला घेऊन जाऊया, त्यामुळे 8s इज इक्वल टू 900, त्यामुळे एस इज इक्वल टू 900 डिवाइड बाय 8, ओके, हे असं ठेवला तरी चालेल, इतकं मीटर तुमचं होणार आहे. किंवा डिव्हिजन करा, तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये आन्सर भेटणार आहे. तर एवढं डिस्टन्स त्या जे बाईक असणार आहे त्या बाईकनं ते ट्रॅव्हल केलेलं असणार आहे, ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या जे कायनामेटिकल इक्वेशन्स आहेत त्यांचा वापर करून तुम्ही जनरल मेकॅनिक्समधले, ऑसिलेशन्समधले, परत व्हायब्रेशन्समधले किंवा तुमचं सिम्पल हार्मोनिक मोशन्समधले तुम्ही कॅल्क्युलेशन्स, परत सर्क्युलर मोशनमधले, रोटेशनल मोशनमधले हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. फक्त प्रत्येक इक्वेशन त्या त्या सिच्युएशनला कसं मॉडिफाय होणार आहे ते फक्त तुम्हाला समजलं पाहिजे, ओके. मग एखादा पार्टिकल जर एखाद्या हाईटवरून सोडला तर त्याचं ॲक्सेलरेशन हे जी इतकं असतं, एखादं बाईक जर स्पीड वाढवत असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह घ्या, एखादं बाईक जर ब्रेक लावत असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन निगेटिव्ह घ्या. हे फक्त कन्व्हेन्शन्स आहेत, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो बघा, जे XT करू आणि VT करू जे आपण बघितलं होतं त्यांच्या ॲप्लिकेशनवरून आपण कायनामेटिकल इक्वेशन डिराईव्ह केलं आणि त्या कायनामेटिकल इक्वेशनचा वापर करून आपण जे आपले फिजिकल वर्ल्डमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या आपण एक्सप्लेन करू शकतो आहे, ओके, ह्या डिटेल कॅल्क्युलेशन आपण करू शकतो आहे, समजलं. तर नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहोत बघा, नेक्स्ट लेक्चरला आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीज कॅल्क्युलेट करणार आहोत. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, जर दोन गोष्टी एकमेकांच्या सापेक्षतेने जात असतील, एकाची व्हेलॉसिटी V1 आहे, दुसऱ्याची व्हेलॉसिटी V2 आहे, किंवा एकाची व्हेलॉसिटी V आहे, दुसऱ्याची व्हेलॉसिटी U आहे, तर एका फ्रेम ऑफ रेफरन्सच्याद्वारे दुसऱ्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे किंवा दुसऱ्याच्या फ्रेम ऑफ रेफरन्सद्वारे पहिल्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हे सगळं आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमध्ये बघणार आहोत. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.